नमस्कार मित्रांनो मी गौतम आपले ऑल इन वन मराठी या, या ट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे वंशावळी म्हणजे काय आणि ती कशी जुळवावी मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आम्ही अशाच प्रकारचे नव, नवीन व्हिडिओ शासकीय योजनेवरील माहिती संकेतस्थळाची माहिती टेक्निकल व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मग सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ मित्रांनो या वंशावळीमध्ये आपण स्वतः आपले वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा पंतू नातू अंतू खातू इत्यादींची आपल्याला वंशावळ काढता येते मित्रांनो सर्वसाधारणपणे आपल्या पूर्वजांच्या वंशाची किंवा कुळातील पूर्वजांच्या वंशावळी हे काही आपण कारणासाठीच जुळण्याचा किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो बहुतेक वेळा शाळा किंवा महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीच्या दाखल्याची आपल्याला आवश्यकता लागते तर यासाठी काही कागदपत्राची आपल्याला गरज लागते तर त्यामध्ये वंशावळ हा एक महत्वाचा कागदपत्र आहे परंतु वंशावळ हा जुळवण्याचा किंवा शोधण्याचा मार्ग हा तात्पुरत्या कागदोपत्री तरतुदीसाठीच सीमित आहे कारण जातीचा दाखला काढण्यासाठी केवळ अर्जदाराचे वडील किंवा त्यांचे वडिलांचे वडील म्हणजेच आजोबा इथपर्यंतच वंशवळेचा विषय असतो त्याच्या पुढे वंशाळाचा आपण विचार केला जात नाही आपण आपल्या पूर्वजांच्या वंशाची साधारणतः नऊ पिढ्यांच्या वंशाची वंशावळ आपण शोधू शकतो किंवा जुळू शकतो या सर्व प्रकारामध्ये महसूल विभागाच्या महत्वाच्या कागदपत्रापैकी काही मह कागदपत्र आपल्याला त्यावरून वंशावळ काढू शकतो तर ते कागदपत्रे कोणते आहेत पहा त्यामध्ये महत्वाचं कागदपत्र आहे टिपून बुक नोंदवही या टिपून बुक नोंदवहीमध्ये मित्रांनो जागेचे सर्वे किंवा वर्ण नोंद आणि मूळ भोगवटाधारक सदर बुकामध्ये आपल्याला नोंदी असल्याचे आढळून येतात ही नोंदी साधारणतः अठराशे चाळीस ते अठराशे ऐंशी या कालावधीच्या नोंदी आपल्याला आढळून येतात त्यानंतरचं महत्वाचं कागदपत्रक आहे सूडपत्रक यामध्ये सन अठराशे चौसष्ट मध्ये सुडाच्या मूळ उतारल्यास जमाबंदी पत्रक असंही म्हटले जाते त्यानंतरचं कागदपत्र आहे जंगल खरडा नोंदवही पत्रक हे सन अठराशे शहाऐंशी मध्ये अस्तित्वात होते या मध्ये आपल्या वंशातील ज्या व्यक्तीचा जन्म साधारणत अठराशे वीस साली झाला होता व त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाव म्हणजेच ज्यांचा जन्म सतराशे ते सतराशे वीसच्या आसपास झाला आहे त्या वंशातील मूळ पुरुषांचे नाव नोंद या ठिकाणी असते म्हणजेच आपण नातू अंतू खातू या पुरुषांचे वंशावळी आपण या कागदावर पाहू शकतो त्यानंतर आहे मित्रांनो बोट खत नोंदवही अठराशे पंच्याण्णव व पत्रक एकोणीसशे सत्तावन्न या कागदपत्रामध्ये आपण साधारणतः खापरपंजोबा आणि पंतू या व्यक्तींचे वंशावळ जुळवू शकतो त्यानंतर आहे फेरफार पत्रक नोंदवही व मेळाची फाईल यामध्ये गाव नमुना नंबर सहा अ तसेच गुणपत्रिका या कागदपत्रावरून वंशावळीतील आजोबा आणि पंजोबा यांची आपण वंशावळी जुळवू शकतो त्यानंतर आहे आताचे जे सातबार आहे ती एक या या सातबारावरून आपले किंवा आपल्या वडिलांचे नाव असते म्हणजेच आपण स्वतः आणि वडिलांची वंशावळी या ठिकाणी आपण जुळू शकतो मित्रांनो हे जे कागदपत्र आहेत हे कोठे कोठे आपल्याला मिळतात आणि हे मिळवण्यासाठी कोणत्या ठिकाणी अर्ज करावायचे सुद्धा पाहूया यामध्ये जे टिपन बुक नोंदवाई आहे हे भूमापन किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आपल्याला भेटून जाते त्यानंतरच आहे जंगल खरडा नोंदवही पत्रक हे जे आहे आपल्याला तहसील कार्यालयामध्ये मिळते तसेच बोट खत नोंदवही पत्रक हे सुद्धा आपल्याला तहसील कार्यालयामध्ये मिळून जाते त्यानंतर आहे पत्रक हे तलाठी किंवा तहसील कार्यालय या दोघांपैकी कोणत्याही एकाकडे हे पत्रक आपल्याला मिळून जाते त्यानंतर आहे मेळाचे फाईल हे सुद्धा तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये मिळू शकते त्यानंतर आहे फेरफार नोंदवही गुणपत्रिका गाव नमुना नंबर सहा अ सात बारा हे आपण तलाठी कार्यालयामध्ये मिळू शकतो त्यानंतरचा महत्वाचा पुरावा आहे साक्षीदार पुरावा हा सुद्धा तहसील किंवा तलाठी कार्यालयामध्ये आपण मिळू शकतो मित्रांनो वंशावळी जुळणी करून तहसील क्षेत्रामधील जे दुय्यम निबंधक असतात किंवा जे रजिस्ट्रार असतात किंवा सक्षम महसूल प्रमाणक अधिकारी जे असतात त्यांच्यामार्फत हे वंशावळ आपण प्रमाणित करायला हवी काही प्रकरणामध्ये टिपन बुक हे अठराशे चाळीस ते अठराशे ऐंशी मध्ये अस्तित्वात होते सूडाचा उतारा हे अठराशे चौसष्ट मध्ये सूडपत्रक जंगल खरडा नोंदवही हे अठराशे शहाऐंशी आणि बोट नोंदवही हे अठराशे पंच्याण्णव हे जे पत्रक आहेत हे मित्रांनो हे काही मोडीलिपीमध्ये आपल्याला तहसील कार्यालयामध्ये किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आपल्याला आढळून येते त्यांच्या मराठीमध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही शासकीय मोडीलिपी तज्ज्ञाकडून प्रमाणित किंवा हस्तांतरित करून घेऊ शकता आणि हे जे दस्तावेज आहे हे जे कागदपत्र आहे हे अर्ज करून प्रत्येक कागदपत्र हे कमीत कमी दोन रुपये आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये या किमतीमध्ये आपल्याला मिळू शकते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र